म्हणजे देशभर अनेक जे काही मोर्चे निघाले, खास करून मुसलमानांनी जे मोर्चे काढले, मला त्याचा अर्थच नाही लागला कधी. ते सीए असेल किंवा एनआरसी असेल, जे जन्मापासून इथे राहत आहेत, जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना कोणी बाहेर काढत होतं? मग जर तसं कायद्यातच नव्हतं, ताकद कोणाला दाखवलीत? काय म्हणून ताकद दाखवलीत? आज तो जो काही कायदा केलाय की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथे ज्यांच्यावरती धार्मिक अत्याचार होतील अल्पसंख्याकांवरती तिथल्या, त्यांना जर समजा भारतामध्ये यायचं असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देईल. 1955 सालचा हा कायदा आहे. ज्या वेळेला या देशाची फाळणी झाली त्या फाळणीच्या वेळेला, त्याच्यानंतर 1955 साली 47 आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि 55 साली हा कायदा झाला. 1955 सालची परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधली परिस्थिती वेगळी आहे. तो देश त्यावेळेला भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. परंतु आज काय परिस्थिती आहे त्या देशाची, खास करून पाकिस्तान सारख्या देशाची? आज जवळपास म्हणजे काय म्हणू आपण त्याला, टेररिस्टचा अड्डा झालेला आहे पाकिस्तान. अमेरिकेमधले जे ट्विन टॉवर्स पाडले गेले, त्या पाडण्यामागचा जो मेंदू होता ओसामा बिन लादेनचा, तो ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानात सापडला. आपल्या देशामध्ये अनेक आजपर्यंत बॉम्ब ब्लास्ट झाले, बॉम्बस्फोट झाले, अनेक माणसं मारली गेली जगात, रेल्वेमध्ये झाले, इतर अनेक ठिकाणी झाले. या सगळ्या बॉम्बस्फोटाच्या मागे कोण होतं? आज जे मुंबईमध्ये ज्यावेळेला 92-93 साली ज्यावेळेला बॉम्बलास्ट झाले, त्या बॉम्बलास्ट करणारा माणूस कोण होता? दाऊद इब्राहिम. सांभाळलं कोणी? पाकिस्तानने. या लोकांचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्याकांवरती तिकडच्या होतात, तिकडचा अल्पसंख्य कोण? तिकडचा अल्पसंख्य हिंदू. त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा, नाही म्हणे तिकडच्या मुसलमानांना पण घ्या. कसं घ्यायचं? मी खरं तर त्या दिवशी सांगितलं होतं की भारतामध्ये 135 कोटी लोकसंख्या आहे, अजून त्याचा त्याला शिस्त लागत नाहीये, त्याला आकार येत नाहीये. पण अशा प्रकारच्या काही घटना ज्या ठिकाणी घडतात, ज्या वेळेला अशा तिकडच्या लोकांना असं वाटतं, ते एक इंटरनॅशनल ट्रीटी म्हणतात त्याला, त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यावे लागतात. त्याच्यामुळे सीएए मध्ये गैर काय? आज माझं केंद्रालाही हेच सांगणंय, केंद्र सरकारलाही हेच सांगणंय की आज देशामधली जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्याकडनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून जर हे तुम्ही कायदे आणत असाल, हे अत्यंत चुकीचं आहे. जर हे कायदे आणणार असाल तर हे कठोरपणे त्याची अंमलबजावणी करा. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी, एकदा काय ते कळेल पण आपल्याला.